दागोलीमध्ये डॉक्टराचा तरुणावर कोयत्याने हल्ला बघायला मिळालाय. व्याजाने घेतलेले पैसे न दिल्यानं डॉक्टर आणि त्याच्या साथीदार गुंडांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. हल्ल्याप्रकरणी वाघोलीतील लोणीकंद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात उच्च शिक्षित डॉक्टरानं कोयता हल्ला केल्यानं आता चर्चा रंगली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार. बालाजी, पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोणती ना कोणती तरी घटना घडताना दिसते आणि त्यामध्येच आता वाघोलीमध्ये एका डॉक्टरानं चक्क तरुणावर कोयत्याने हल्ला केला. काय अधिकची अपडेट्स आहे? नक्कीच, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे की एवढ्या उच्च शिक्षित डॉक्टरांनीच कोयत्याने हल्ला केलेला आहे. पुण्यामध्ये कोयत्या हल्ल्याचे जे प्रकार आहेत ते दिवसेंदिवस वाढत होते. मात्र ते जे होते ते टोळी यायची आणि ते कोयता हल्ला करायचे. यात मात्र या डॉक्टरांनीच एका तरुणावर हल्ला केलाय आणि व्याजाने पैसे दिल्याचे प्रयत्न केल्याने हल्ला केलाय. त्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र पुणे पोलिसांसमोर पुन्हा एकदा हे कोयत्या हल्ल्याचे जे प्रकरण आहेत ते दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढलेली आहे. सुरक्षेचे प्रश्न जे आहेत पुणेकरांसमोर पुन्हा पुन्हा निर्माण होत आहेत. त्यावर काही कायमस्वरूपी उपाययोजना पुणे पोलीस करत आहेत का आणि आता यावर काय कारवाई करणार ते पाहावं लागेल. धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.